नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आज उद्यापन आहे. तर उद्यापनासाठी बघितलं तर 5:30 आत करायचं आहे, म्हणून दुपारीच बघितलं तर मी बायकांना बोलवलेलं आहे. चला मग उद्यापन कसं करते ते दाखवते. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. दर गुरुवारी मी रांगोळी काढतेच आणि आज बघा मी अशी रांगोळी काढलेली आहे. रांगोळी काढून झालेली आहे, पूजेची तयारी करून घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी उद्यापन आहे. तर त्यासाठी सगळं घर व्यवस्थित मी आवरून घेतलेलं आहे. तर लवकरच बायकांना बोलवायचे, त्यामुळे सगळं घर आवरून झालेलं आहे. आणि पूजासुद्धा बघितली तर पूजेची मांडणी केली आणि पूजा केल्यावर खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. दर गुरुवारी बघितलं तर मी पूर्ण दिवस उपवास करत नाही, कारण उपवासाचा मला त्रास होतो. दुपारी जेवण करून घेते, पण पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारी बघितलं तर संध्याकाळीच मी जेवण करते. तर इथे पूजेची मांडणी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रसन्न आणि मस्त वाटते एकदम पूजा झाल्यावरती. आणि मला जमेल तसं मी छान असं देवीला नटवण्याचा प्रयत्न केला आहे. मला छान असं सजवायला खूप आवडतं. दरवर्षी मी जेव्हा उद्यापन करते तेव्हा उद्यापनाच्या दिवशी मी बघितलं तर देवीच्या पोथी जी येते ती पोथी वाटते. पण इथे काय होतं की ज्या बायकांना मी बोलवते ते हे महालक्ष्मीचं व्रत करत नाही आणि पोथी मराठीत ना आणते, त्यामुळे त्यांना पण एवढं काय मराठी समजत नाही. मग यावेळी ठरवले की पोथी देण्यापेक्षा एखादी वस्तू द्यावी की ज्यांचं त्यांना यूज होईल. तर यावेळी मी बघितलं तर उद्यापनाच्या दिवशी ब्लाऊज पीस घेऊन आले की ज्याचं बघितलं तर त्यांना फायदा होईल. दुपारचाच वेळ दिला म्हणजे आणि उद्यापनाला मी दुपारीच बोलवलेलं की प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार येईल, कारण प्रत्येकीला काही ना काही काम असतं की शाळेत मुलांना म्हणजे शाळा सुटल्यावर घ्यायला जायचं असतं, त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला जमेल तसंच येणार आहे. एकाच वेळी सगळ्यांना येणं जमणार नाही. आणि आज मला बघितलं तर माझ्या लहानपणीची आठवण आली की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर घरोघरी हे तेव्हा तर भरपूरच बघितलं तर महालक्ष्मीचं व्रत केलं जायचं आणि मग कन्यापूजन असायचं. मग आम्हाला काय प्रत्येक घरी बघितलं तर आमंत्रण असायचं जेवणाचं. आणि आमच्या सोसायटीमध्ये इतक्या लहान मुली नाहीत आणि मग कोणाला बोलवायचं, म्हणून मी बायकांनाच बोलवते दरवर्षी. आणि प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार येत असतं, फक्त त्यांना सांगितलं आहे की 5:00 आतमध्येच या. तर इथे बिल्डिंगमधल्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांना मी हळदी कुंकू लावून घेते. आणि तर इथे त्यांना मला पहिल्यांदा सांगावं लागतं की काय आहे ते, कारण इथे करतात पण बहुतेक वैभव लक्ष्मीचं करतात काही जण, महालक्ष्मीचं व्रत एवढं केलं जात नाही. तर आता मी पटकन बघितलं तर हे करून घेते, त्यांना हळदी कुंकू लावून घेते. आणि या ताईंनासुद्धा बघितलं तर बाहेर जायचं होतं, त्यांना घाई होती त्यामुळे त्या लवकरच आलेल्या, पण त्यांना जायचं आहे बाहेर. तर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेते. मग त्यांना मला सांगावं लागते की तुम्ही पण मला हळदी कुंकू लावा म्हणून. तर त्या आता मला हळदी कुंकू लावून घेतात, हे त्यांना माहीत नव्हतं. तर त्यांना मी सांगितलं की म्हणजे असं असतं की आपण पण हळदी कुंकू लावायचं, मग त्या मला हळदी कुंकू लावून घेतात. आणि आता मी त्यांची ओटी भरून घेते. तर त्या मला विचारत होत्या की म्हणजे कसं करतात, किती दिवस वगैरे करतात. तर त्यांना मी सांगितलं की असंच आहे महालक्ष्मीचं व्रत आणि प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात केलं जातं. आणि आता आमच्या शेजारच्या काकीसुद्धा आलेल्या आहेत उद्यापनासाठी. तर त्यांना ही पूजेची मांडणी खूपच आवडली, त्या म्हटलं खूप छान मस्त आणि प्रसन्न वाटते आहे. मलाही ऐकून खूप छान वाटलं. आणि या निमित्ताने तरी बघितले तर आपल्या शेजारचे पाजारचे घरी येतात, कारण प्रत्येकजण आपल्या डेली रुटीनमध्ये म्हणजे बिझी असतो. आणि त्या आल्या आणि त्यांना मी म्हणजे पहिल्यांदा बघितलं तर साक्षात आपल्या घरी म्हणजे त्या दिवशी येतात ते महालक्ष्मीच्या रूपात, लक्ष्मीच्या रूपातच येतात म्हणून मी पहिल्यांदा बघितलं. तर त्यांचे दुधाने आणि मग पाण्याने पाय धुतले आणि मग पाय पुसून घेतले. आणि माझ्या या मैत्रिणीला हे सगळं खूप वेगळं वाटत होतं, पण तिला खूप छानही वाटत होतं. म्हटलं आज तुम्ही आमच्या घरी बघितले तर देवीच्या रूपात आलेल्या आहेत आणि मग देवीचं आपण जसं स्वागत करणार तसंच तुमचं करत आहोत. आणि अशी ही सगळी म्हणजे चालू होतं उद्यापन.
आणि आज उद्यापनासाठी ज्या बायका आलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी मसाला दूध बनवलेलं आहे. आता त्यांना ते मसाला दूध घेऊन जाते. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ओळखीच्या वगैरे, तर अशा 5 जणींना मी बघितलं तर उद्यापनासाठी बोलवलेलं आणि सगळ्याजणी येऊन गेलेत. आणि एक आता रुईच्या मित्राची मम्मी, म्हणजे ते मराठीच आहेत, आमच्या इथेच राहतात, तर त्या बाकी होत्या, तर त्या आलेल्या आहेत कारण त्यांच्या घरी पण उद्यापन आहे. आता इथलं झाल्यावर मी आता त्यांच्या घरी जाणार आहे उद्यापनासाठी. आणि हे लहान मुलांचं कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या कामात असतो ना तर त्यांचा हार्ट सुरू असतो की तू आता हे काम करते ना तर मला हे दे. आणि आता रुईश झोपेतनं उठले तर आम्ही त्याची थोडी थोडी रडारड चालूच होती आणि मला काही टेन्शन नाही कारण आता ऑलमोस्ट सगळ्याजणी येऊन गेलेल्या. आणि माझं आजचं उद्यापन खरंच खूप छान मस्त वाटलं आणि कधी यानिमित्ताने आपल्या घरी कोणतरी येतं आणि खूप छान प्रसन्न वाटतं, तर तसंच मलाही छान प्रसन्न वाटलं. आणि आजचा दिवसही खूप छान मस्त गेला आणि आता लगेच मी या बायका घेऊन गेल्यावरती मी जाणार आहे खालच्या ताईंकडे उद्यापनासाठी. तर उद्यापनासाठी जाणार आहे आणि लगेच जेवणाची तयारी लागणार आहे. आणि उद्यापन झालेलं आहे, 5:30 उद्यापन केलेलं आहे. आणि तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. लवकरच भेटू एका पण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.